नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत तर आताच्या आपण खडकी पुणेचा जो अर्ज आहे तो कसा भरायचा ते पाहणार आहोत खडकी पुणे मध्ये चौकीदार चालक आणि मजदूर पदाची भरती निघालेली आहे आणि हा अर्ज कसा भरायचा त्याची माहिती आपण पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा तर हा जो अर्ज आहे तुम्ही पूर्ण इंग्रजीमध्ये भरायचा कारण सर्व जे कॉलम दिलेले आहेत सर्व इंग्रजीमध्ये दिलेले आहेत तर तुम्ही हा अर्ज सर्व इंग्रजीमध्ये भरायचा तर तुमचा हा असा अप्लिकेशन फॉर्म राहणार रा आहे पूर्ण जो त्यांचा जो फॉर्मॅट दिलेला आहे तो अशा प्रकारचा दिलेला आहे तर ठीक आहे तर पहा इथं तुमचा फोटो लावायचा इथे जे इथे फोटो लावायचा आणि फोटोवर तुमच्या गॅजेटेड ऑफिसरची सही घरा घ्यायची म्हणजे विशेष कार्यकारी दंडाधिकारी याची सही घ्यायची तुम्ही सही करायची नाही विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची सही घ्यायची म्हणजे गॅजेटेट ऑफिसरची सही घ्यायची ठीक आहे झालं एक झालं अप्लिकेशन फॉर दी पोस्ट इथं पदाचं नाव लिहायचं तुम्ही ज्या पदासाठी अर्ज भरत आहात त्या पदाचं नाव लिहायचं ठीक आहे आणि हे सर्व फॉर्म तुम्ही या इंग्रजीमध्ये भरायचा मी तर मराठीत लिहिलं तुमच्या लक्षात यायला हवं म्हणून मी मराठीत लिहिलं पण तुम्ही इंग्लिशमध्ये लिहायचं ठीक आहे इथं कास्ट लिहायची तुम्ही कोणत्या कास्टमध्ये अर्ज भरता हे लिहायचं समजा इथं तुम्ही जर एस सीमध्ये भरत असाल तर एस सी टिकमार्क करायची खाली ओपनमध्ये भरत असाल तर ओपनची टिकमार्क करायची एस टीमध्ये असेल तर एस टीची किंवा ओबीसीमध्ये असेल तर ओबीसी पण तुम्ही अशी टिकमार्क करायची खाली ज्या कास्टमध्ये तुम्हाला अर्ज भरायचा तशी ठीक आहे तर नंबर एक नेम ऑफ कॅन्डिडेट म्हणजे इन कॅपिटल लेटर तुमचं पूर्ण नाव लिहायचं ते पण लिहायचं कॅपिटल लेटरमध्ये सोमेश्वर शिवाजी डोंगरे असं माझं नाव मी पूर्ण कॅपिटलमध्ये लिहिलं तसं तुमचं नाव पण तसं पूर्ण कॅपिटलमध्ये लिहायचं वडलाचं नाव क्रमांक दोन नंबर दोन इथं वडलाचं नाव लिहायचं पूर्ण ते पण कॅपिटलमध्येच लिहायचं ठीक आहे वडलाचं नाव कॅपिटल लेटरमध्ये नंबर तीन सेक्स मेल फिमेल हे लिहायचं मेल असेल तर मेल लिहायचं फिमेल असेल तर फिमेल लिहायचं ठीक आहे चार नंबर महत्वाचा हे लक्षपूर्वक ऐका चार नंबरमध्ये तुम्हाला लिहायचं आहे तुमची जन्मतारीख चोवीस जुलै दोन हजार एकवीसनुसार ठीक आहे चोवीस जुलै दोन हजार एकवीसनुसार तुमचं वय किती येते ते पण लिहायचं आहे यामध्ये वर जन्मतारीख लिहायची डेट ऑफ बर्थ आणि चोवीस जुलै दोन हजार एकवीसनुसार तुमचं वय किती येते हे इथं लिहायचं तुमची जन्मतारीख लिहायची ठीक आहे आणि इथं तुमचं चोवीस जुलै दोन हजार एकवीसनुसार वय किती येते ते इथं लिहायचं बरोबर चार नंबर चारमध्ये तुमचं डेट ऑफ बर्थ इन आणि नंबर पाचमध्ये चोवीस जुलै दोन हजार एकवीसनुसार तुमचं वय किती येणार आहे ते नाही त्याच्या खाली तिच्याबरोबर लिहायचं नंबर सहा पहा नॅशनॅलिटी अँड रिलिजन नॅशनॅलिटी अँड रिलिजनमध्ये इंडियन लिहायचं आणि कंसात तुमचा धर्म लिहायचा बुद्धिस्ट असेल तर बुद्धिस्ट लिहायचं हिंदू असेल तर हिंदू लिहायचं मुस्लिम असेल तर मुस्लिम लिहायचं ठीक आहे पण ते इंग्लिशमध्येच लिहायचं सर्व असं समोर इंडियन लिहायचं रिलि नॅशनॅलिटीजमध्ये आणि कंसात तुमचा धर्म लिहायचं ठीक आहे आता कास्ट कॅटेगरी कॅटेगरी लिहायची तुमची इथं सात नंबर पहा कॅटेगरी इथं जे असेल ते तुमची कॅटेगरी लिहायची एस सी एस टी ओबीसी ओपन जे असेल ते तुमची कॅटेगरी लिहायची ठीक आहे आता आठ नंबर पहा ते तुम्हाला क्वालिफिकेशन लिहायचं तुम्हाला पात्रता लिहायची आठ नंबरवर समोर पात्रता लिहायची तुमची जे काही पात्रता असेल दहावी बारावी ग्रॅज्युएशन जे झालं असेल तुम्ही इथं समोर लिहायचं मग लक्षात ठेवायचं जे पात्रता टाकाल ते डॉक्युमेंट तुम्हाला जुळावे लागेल आणि ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला स्वतः अटेस्ट करावे लागेल सेल्फ अटेस्टेड म्हटलं त्यांनी तो बरोबर लक्षपूर्वक पात्रता टाकायची म्हणजे तुम्ही ज्या जे पात्रता टाकाल ते तुम्हाला त्याचे डॉक्युमेंट त्याचे कागदपत्र तुम्हाला तिथं जोडावे लागेल ठीक आहे तर नंबर नऊ नंबर पहा नऊ नऊ नंबर अदर क्वालिफिकेशन जर तुमचं काही एम एस सी आय टी वगैरे टायपिंग वगैरे झालेलं असेल तर ते लिहायचं आणि जर तुम्हाला कशाच्या एक्सपिरियन्स असेल तर ते पण यामध्ये लिहायचं तर यामध्ये लिहिण्यासाठी खूप जागा कमी दिलेली आहे <coughs> तर ते पद्धतशीर लिहायचं किंवा तुम्ही हा अर्ज तयार करून घ्यायचा जागा जागा करून तुम्ही हा अर्ज तयार पण करू शकता तर फक्त मी जे तुम्हाला आता हे सांगत आहे की तुम्हाला का, काय काय कुठं म्हणजे काय लिहायचं समजा आणि अदर क्वालिफिकेशन किंवा एक्सपिरियन्समध्ये जर लिहिलेलं आहे ते लिहायचं तुमचं सर्टिफिकेट जर तुमचं एम एस सी आय डी झालं असेल टायपिंग झालेलं असेल एक्सपिरियन्स नऊ नंबर तर इथं तुमचं एम एस सी आय डी झालं असेल किंवा टायपिंग झालं असेल तर ते लिहायचं आणि तुम्हाला कुठला एक अनुभव जर असेल तर ते लिहायचं तर दहा नंबर पहा दहा नंबर काय म्हणा वेदर रजिस्टर आणि विथ एनी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज तर तुम्ही जर तुमच्याकडे जर एम्प्लॉयमेंट कार्ड असेल तर इथे यस करायचं जर नसेल तर नो करायचं ठीक आहे असेल तर येस करून समोर एम्प्लॉयमेंट कार्डचा नंबर लिहायचा ठीक आहे किंवा तिथं सर्टिफिकेट पण जोडलं तरी चालेल तर अकरा नंबर पहा विद अ प्रेफर टू बी पोस्टेड एनिवर इन इंडिया तर इथे यस करायचं मग तुम्हाला भारतात कुठे नोकरी करायसाठी तुम्ही तयार आहे पहा तिथं येस करायचं ठीक आहे इथे यस वर्षी फुली मारायची नऊला क्रॉस करायचा आणि येसला राईट करायचं बारा नंबर पाव टेक्निकल ट्रेनिंग किंवा एक्सपिरियन्स जर तुमचा आय टी आय वगैरे झाला असेल तर ते इथं लिहायचं आयटीआय वगैरे झाला असेल तर आणि काही जर जर तुम्हाला टेक्निकल एक्सपिरियन्स असेल तर ते लिहायचं याची गरज नाही आहे तर तुम्हाला काही असेल एक्सपिरियन्स तर लिहायचं त्या विद्यार्थ्यांनी ड्रायवरमध्ये जर ड्रायवरसाठी जर अर्ज भरलेला असेल तर तुम्हाला ड्रायव्हरचा अनुभव मागितलेला आहे तो अनुभव तुम्ही नमूद करू शकता यामध्ये टे टेक्निकल ट्रेनिंगमध्ये एक्सपिरियन्समध्ये जर तुम्हाला जर ड्रायव्हरसाठी जर अर्ज भरायचा असेल तर ते ड्रायविंगचा अनुभव लिहायचा आहे पण तुम्हाला अनुभव टेक्निकल एक्सपिरियनमध्ये तुम्ही लिहू शकता ठीक आहे ते तर इथं तेरा नंबर पहा आधार कार्ड नंबर तेरा नंबरला आधार कार्ड नंबर का टाकायचा समोर आधार कार्ड नंबर मागितला येतं तेरामध्ये तुम्हाला चौदा नंबर महत्त्वाचा बरोबर पहा ॲड्रेस फॉर द करस्पॉडंट इन फुल विथ पिनकोड नंबर टेलिफोन नंबर अँड मोबाईल नंबर तर पहा तुम्हाला तुमचा पत्ता जो लिहायचा पूर्ण ते पिनकोड सहित लिहायचा आणि मोबाईल नंबर किंवा टेलिफोन नंबर सहित लिहायचा ठीक आहे तर पहिले तुम्हाला एमध्ये लिहायचा परमानेंट ॲड्रेस कायमचा पत्ता बीमध्ये लिहायचा करस्पॉन्डंट ॲड्रेस म्हणजे सध्याचा पत्ता कायमचा पत्ता म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही सुरुवातपासून राहता म्हणजे तुम्ही जिथं राहता तो तुमचा कायमचा पत्ता सध्याचा पत्ता म्हणजे तुम्ही आता ज्या ठिकाणी राहता जर दोन्ही पत्ते सारखे जर असेल तर दोन्ही पत्ते सारखेच लिहायचे जर तुमचा परमनंटचा पत्ता वेगळा असेल तर वर परमानंटचा पत्ता म्हणजे कायमचा पत्ता लिहायचा आणि करस्पॉन्डंट म्हणजे सध्या तुम्ही जिथे राहता तो हा इथं लिहायचा दोन्ही जर पत् सारखेच असेल तर सारखेच लिहायचे तर कारण कसं होते कधी कधी विद्यार्थी काही विद्यार्थी जॉबसाठी बाहेर ठिकाणी जातात बाहेर शहरात जातात तर त्याचा सध्याचा पता तुम्ही या ठिकाणी लिहू शकता आणि तुम्ही ज्या गावच्या जिथं तुम्ही रहिवाशी या कायमस्वरूपी रहिवाशी या तिथं हा कायमचा पत्ता लिहायचा ठीक आहे बरोबर अर्ज भरायचा काही अडचण आल्यास तुम्ही मला कमेंट करू विचारू शकता इथं तुम्हाला डाव्या हाताचा अंगठा द्यायचा आहे या ठिकाणी तुम्हाला डाव्या डाव्या हाताचा अंगठा ठीक आहे इथं सही करायची इथं डाव्या हाताचा अंगठा लक्षात ठेवायचं लेफ्ट हँड म्हटलं इथं दहाव्या हाताचा अंगठा द्यायचा इथं आणि इथं सही करायची तर एक्नॉलेजमेंट काढ पहा कसं भरायचं तर आहे तर बघ इथं पोस्टचं म्हटलं इथं पदाचं नाव लिहायचं इंग्लिशमध्ये लिहायचं पदाचं नाव ठीक आहे इथं तुमची कास्ट लिहायची जे कास्टमध्ये तुम्ही अर्ज भरता तिथंशी टिकमार्क करायची ज्यामध्ये तुम्हाला कास्टमध्ये अर्ज भरायचा आहे तिथे टिकमार्क करायची ठीक आहे नंतर तुमचं पूर्ण नाव लिहायचं मराठी इंग आपल्या कॅपिटलमध्ये लिहायचं पूर्ण नाव इथं पूर्ण नाव तुमचं कॅपिटलमध्ये लिहायचं तिथं सही करायची खाली ठीक आहे आणि इथं तुम्हाला डाव्या हाताचा अंगठा द्यायचा आहे नंबर चारमध्ये डाव्या हाताचा अंगठा आणि नंबर पाचमध्ये आधार कार्ड नंबर ठीक आहे फक्त पाय एक्नॉलेजमेंट कार्ड ॲडमिशन कार्डमध्ये फक्त तुम्हाला एक दोन तीन चार पाच हे पाचच कॉलम भरायचे आहे खालचे भरायचे नाही खालचे ऑफिशियल यूजसाठी आहे फक्त एक दोन तीन चार पाच हे पाचच कॉलम तुम्हाला हे भरायचे आहे तुम्हाला डेमोमध्ये दिसलं डेमो फॉर्ममध्ये तुम्हाला दिसतच आहे इथं कासवर टिकमार्क करायची इथं पूर्ण नाव लिहायचं कॅपिटल लेटरमध्ये इथं सिग्नेचर करायची तुमची इथं डाव्याचा अंगठा द्यायचा आणि इथं आधार कार्ड नंबर टाकायचा बस एवढाच फॉर्म आहे फॉर्म जास्त कठीण नाही आहे काही अडचण आली तुम्ही कमेंट करू शकता ठीक आहे हा सर्व फॉर्म इंग्रजीमध्ये भरायचा आणि तुम्हाला इथं फोटो चिटकायचा आहे ठीक आहे इथं एक फोटो चिटकायचा आहे जो जसा वर तुम्ही फोटो चिटकाल तिथं तसाच फोटो इथे चिटकायचा आहे आणि त्याच्यावर गॅजेट टॉपिकसाठी सही घ्यायची ठीक आहे दोन फोटो चिटकायचे तुम्हाला एक पहिल्या पेजवर आणि दुसरा फोटो ह्या दुसऱ्या पेजवर ऍडमिशन कार्डवर तुम्हाला पण इथं चिटकावा लागेल आणि त्याच्यावर गॅजेटेड सही घ्यावं लागेल कशा प्रकारे पूर्ण फॉर्म भरून पाठवून द्यायचा तर आता आपण पाहलो की हा अर्ज कशा प्रकारचा भरायचा आहे तर तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही कमेंट करू शकता ते आणखी एक व्हिडिओ बनवणार आहे त्यावर हे सांगणार आहे की तुम्हाला हा अर्ज कसा पाठवायचा म्हणजे अर्ज पाठवताना विद्यार्थी बऱ्याचदा चुका करतात तर मी तुम्हाला हे सांगणार की हा अर्ज कशा प्रकारे पाठवायचा कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे कसा कशा पद्धतीने लिफाफे टाकायचे लिफाफ्यावर काय लिहायचं कसं लिहायचं मी सर्व तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत उद्याचा व्हिडिओ आपला सायंकाळी सात वाजता अपलोड होऊन जाईल सहा ते सातच्या दरम्यान उद्याचा व्हिडिओ हा अपलोड होऊन जाईल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद